शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. फक्त एक खोली आणि दोन कर्मचारी घेऊन 9 वर्षांपूर्वी आम्ही या आश्रमाची स्थापना केली. हळूहळू समाजाच्या सर्व स्तरातून मदत येत गेली आणि आज 7 कर्मचारी आणि 24 मुलं या आधार अनाथाश्रमाचे एखाद्या कुटुंबासारखे सदस्य आहेत. सालाबादप्रमाणेच माननीय श्री जोशी साहेब आणि सौ कविताताई जोशी आपल्या आधार अनाथाश्रमाच्या वर्धापन दिनाला आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. त्याबद्दल संस्थेच्या वतीने मी प्रथमतः त्यांचे इथे मनपूर्वक आभार मानतो. जोशी साहेबांचे आणि आपल्या संस्थेचे गेल्या 9 वर्षांचे संबंध हे केवळ वरवरचे नाही आहेत, तर प्रत्येक वर्षी आपल्या आश्रमाला आर्थिक योगदान देऊन त्यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीची जाण व्यक्त केलेली आहे. मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की यावर्षीही जोशी साहेबांनी आपल्या आश्रमाला 1,25,000 देणगी दिलेली आहे. मी संस्थेचे अध्यक्ष माननीय मोरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन माननीय श्री जोशी साहेबांचा आणि सौ कविताताई जोशींचा सत्कार करावा. जोशी साहेबांसारख्या दानशूर व्यक्तींच्या सहयोगामुळे आपण आश्रमामध्ये काही सुविधा नवीन कामं करू शकतो. आश्रमाने नुकत्याच बांधलेल्या 2 नवीन खोल्यांचं उद्घाटन आता जोशी दाम्पत्याच्या हस्ते इथे संपन्न होणार आहे. मी उपस्थित मान्यवरांना आणि आपणा सर्वांना विनंती करतो की या व्यासपीठाच्या मागे विहिरीजवळ आश्रमाने ज्या 2 नवीन खोल्या बांधलेल्या आहेत त्याच्या उद्घाटनासाठी सर्वांनी उपस्थित राहावं. याबरोबरच हा सत्काराचा कार्यक्रम संपल्याचंही मी इथे जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. यस सर. साहेब, राज्य शासनाकडे आपण जो आश्रमासंबंधी प्रस्ताव पाठवला होता तो मान्य झाला. कालच तसं पत्र आम्हाला मिळालं. त्यामुळे काही वर्गांची डागडुजी करता येणार आहे, नवीन बाकं करता येणार आहे आणि एका शिक्षकाचीही नेमणूक करता येईल. अठारे, तुमचं अभिनंदन. इतकी वर्ष तुम्ही जे तन मन धन अर्पून निस्वार्थीपणे कार्य करताय त्याबद्दल खरोखरच अभिनंदन. काय साहेब, आपल्यासारख्याचे आशीर्वाद मुलांच्या पाठीशी आहेत.
आम्ही आपले निमित्त मात्र. तुमच्या अंगावर घाण पडली बघा. खरं सांगतो बघा, इथं पडले इथं पडले. तुम्ही काम करा, तिथं पाणी आहे बघा, साफ करून घ्या. पण आता वास येतो, नाक पडतात. ते बाळजा माझ्याकडे येले बच्चा, माझ्याकडे मुलालाही चांगली राहतात. हा येले, येले ते बघा, ते बघ, ते पाणी आहे. हा मी आहे. ताई बघ, ताई बघ, ताईच्या घाण पडली ना. घाण पडली ना, पडली ना, घाण पडली ना. इकडे हॅलो, अंबर्डे पोलीस स्टेशन. हा साहेब. हॅलो, इथून एक 2 वर्ष तो मुलगा पळवलाय. आधार अनाथाश्रम. हा हो. नाही पण मी अनिरुद्ध जोशी, अमेय कन्स्ट्रक्शन माझी कंपनी. नाही पण ते काही कळायला काही मार्ग नाही हो. ठीक आहे, ठीक आहे. आमचा इथे एक समारंभ चालू होता आणि अचानक त्या मुलाला उचलून कोणीतरी घेऊन गेलो. हो पण तुम्ही या प्लीज लवकर. काय झालं? गप्प बांधल ना. अहो दारातच कुठतरी सोडून गेले याला. अरे बापरे, असं कसं? थांब, मी भीमराव असं बोलतो. अरे थांब रे आनंदा. अरे तू भीमराव काय करणार आहे? थांब म्हणलं ना, दम खा जरा. म्हणजे काय? अग गप ग, चल आज चल, आज चल, आज चल म्हणलं ना. अग चल ग, पण अग गप शांती. बघ शांती, कुणी इचारायला आलं तर नंतर बघू. आपण काय कोणाचं पोर चोराय नव्हतं गेलो. इतकी वर्ष झाली तुमच्याकडे पाळणा हल्ला नाही, म्हणून ते यमानच पाठवलंय असं समजा की. हे बघ सीताक्का, तू म्हणतेस खरं, मला काही हे पटत नाही. अगं कुणाचं तरी पोर, लोक काय म्हणतील? ते लोकच जाऊ दे, मी काय म्हणते ते ऐक. अगं पण असं गप म्हणलं ना आनंदा, गप म्हणजे गप. अजून काय करते कुणास ठाऊ. आणि मग कॉलेजला जायला उशीर झाला ना की न खाताच पळत सुटे. रुचा, ए रुचा, आले ग. तुम्ही काय असते? तुम्हीच लाडावून ठेवलंय तिला. मी? हो, अजिबात शिस्त नाहीये. हा त्या बोल, कशी आहेस? अगं
हो आहेत आहेत. हळू हळू पेपर वाजतायत ग. आई काय? आई मला ओरडते. अगं हो मी कॉलेजला चालली. हा थांब देते 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 आत्या. गेस. हॅलो बोला कशी आहेस तू? आणि मकरन? व्हेरी गुड. उठलं ग? नाही नाही ती साईड कधीच संपली. ताबा सुद्धा दिलं लोकांना. राखी मिळाली परवाच मिळाली. बरं ताई मला एक सांग तू, तिकडे अमेरिकेमध्ये राहून तुला भारतीय सगळे सण कसे काय लक्षात राहतात? नाही तर आमच्याकडे बघ, आम्ही अर्ध्या अमेरिकनच होते ते. रुचा ना? नाही याही वर्षी त्यांनी कोणाला राखी बांधली नाही. स्वतःच रक्षण करायला समर्थ आहे ते. काय हो? ही आहे ना. बोल बोल घे. हॅलो. इतके वर्ष वाट पाहतेस तू आपल्या वेळची. वाटतं त्याची अशा अजिबात सोडता का मने? निदान तुझ्या प्रेमामुळे तरी एक दिवस आपल्याला तो नक्की भेटेल. किती प्रेम केलं असतं हिनं वेदवर. इतके वर्षात कधी कोणाला राखी बांधली नाही हिनं. आपण सुद्धा काही कमी प्रयत्न नाही केले. पोलिसांनी सुद्धा काही कसत बाकी नाही ठेवली. पण असं म्हणतात की ही मुलं पळवणारी भामट्यांची टोळी असते ना, त्यांची ऑपरेंट एवढी पक्की असते की नाही म्हणजे नाही सापडत म्हणून. आपली केस सुद्धा अजूनही ओपनच आहे. नशिबात असेल तर अजूनही सापडेल तो. कुठे असेल पोर? मेडिकल. एकच लक्ष, रात्रीचा दिवस करून अभ्यास करायचा, आपण मेडिकलला ऍडमिशन घ्यायचंच. डॉक्टर व्हायचंच. अरे तरी पण दुसरा पर्याय ठेवलेला बरा. का? मेडिकलला ऍडमिशन नाही मिळालं तर? हो ना. हे बघ मनीषा, आपण पर्यायाचा विचार केला ना की आपण आपल्या प्रयत्नांमध्ये कमी पडतो. म्हणून पर्यायाचा विचार करायचाच नाही, एकच टार्गेट ठेवायचं, दिवस रात्र मेहनत घ्यायची आणि ते साध्य करायचंच. आय विश तू डॉक्टर हो आणि आपल्या आम्रपालीतच प्रॅक्टिस कर. प्रॅक्टिसचं वगैरे पाहू नंतर. पण तू काय ठरवलंस? काय ठरवायचंय? माझं लग्न होईल आणि जाईन कुठेतरी आम्रपालीतून. बावळट, लग्नाचं नाही, बारावी नंतरच्या शिक्षणाचं काय ठरवलंयस? माझं पण एकच लक्ष, बायोटेक्नॉलॉजी. ऍडमिशन कुठे घेणार? खूप ठिकाणी आहेत बायोची कॉलेजेस. खूप ठिकाणी आहेत पण खूप लांब आहेत. हॉस्टेलला राहावं लागेल. राहीन की, त्यात काय एवढं? तू येशील ना भेटायला मला मध्ये मध्ये? हा हा म्हणता 3 वर्ष निघून जातील. मनोकरी बिक्री, मग लेक लाडकी या घरची होणार असून मी कांबळ्यांची. मनीषा पुरी आता अभ्यासाला लागा. बायोटेक्नॉलॉजीला ऍडमिशन घेते. शी और असे बायोला ऍडमिशन घेते. बोल आणखीन कोण? पाणी साहेब. पाणी द्या साहेब. देतो तुला अख्खा मडकच देतो. सांग आणखीन कोणाचं परू चाललास? पाणी द्यायला साहेब. बोल. मालडान खाल्लीतलं उचललं होत साहेब. मग पकडलाय गेलो बोरवडकर साहेबांकडून. पण आय चल सांगतो साहेब, धंदा सोडून दिलाय साहेब. पण त्या अगोदर कोणाकोणाची चरलीस पोर? सांग. नाही आठव साहेब. सांग. नाही आठव साहेब. पाणी द्या. द
जोशींचं साहेब. जोशी कोण? जोशी पाडेद्या साहेब. त्रिमूर्ती कॉलनी मधले पाडेद्या साहेब. कोण तो बिल्डर? होय साहेब. होय. कोण कुठे? पाडे झाला साहेब. पाडे पाडे. आता सांगतोस की आंबरपाली कॉलनी मध्ये सोडलं होतो साहेब. पुढचं मला ठाव नाही साहेब. पुढचं कधीची गोष्ट आहे? लय म्हणजे लय वर्ष झाली बघा. 15-16 वर्ष झाली असतील साहेब. अरे पाणी द्या त्याला. बघतो तुला मी साहेब. याच याच आईपाशी कुठल्याशा दारात सोडलं होतं साहेब. नीट आठव कुठे सोडलं होतं ते. नाही साहेब खरंच आठवत नाही साहेब. देवा शप्प सांगतो साहेब. साहेब बाबा इकडे. तुमचं नाव काय? लक्ष्मण सकट. पण भानगड काय? काय नाही घाबरू नका. या आळीमध्ये कॉलेजात जाणारी तरुण पोरं किती राहतात? पण झालं तरी काय? ते सांगतो नंतर. किती पोरं राहतात? दोन राहतात. जगदण्याचा गेला सोडून कांबळेचा हा आहे कॉलेजला जाणारा. कुठं राहते तो? ते काय तिकडेच. पण आता घरात नसेल. सांच्याला येतोय 6 कॉलेजातून. ठीक आहे साहेब. तू घाबरे. मग असं कसं चालेल इथे? दिस नॉट करेक्ट. चेंज करून घे. चेंज करून घे. इम्प्रूव्ह करून घे. हो. आणि 27 तू कलेक्टरच्या ऑफिसमध्ये जातोयस. हो. नक्की जा. विसरू नकोस. होळ करशील. नाही. आणि त्या गुप्ताच्या ट्रकचं काय झालं? ते परवा येत आहेत. पोचताय. हॅलो. हॅलो मी सब इन्स्पेक्टर भोंडे बोलतोय. नमस्कार जोशी साहेब. बोला. नाही 1990 ची तक्रार आहे तुमची रेकॉर्डला मुलगा हरवल्याची. हो का? नाही मिळाला का? आम्ही त्याची आशा सोडली. एसीपी गोरे होते तेव्हा आपल्या सेक्शनला. त्यांनी खूप प्रयत्न केले. नाही एक बुलटा आणला इन्क्वायरीला तो तुमचा मुलगा पळवल्याचं कबूल करतोय. काय कुठे आहे तो? आहे इथेच. या तुम्ही स्टेशनला लवकर. हो लगेच आलो. एकादशी होती. दुपारी अचानक पोराच्या रडण्याचा आवाज आला. सीताबाईला आग मारली. पोराला घरात घेतलं. काय करावं काय कळना. त्याच दिवशी संध्याकाळच्या गाडीनं भावाकडे जालन्याला चाललो होतो. सीताबाई म्हणली पोराला तिकडेच घेऊन जा. घेऊन गेलो. भावाच्या दोन पोरात हा भी खेळायला लागला. जीव लागला पोरात. महिन्याने परत आलो. सर्वांनी सांगितलं बहिणीचा दत्तक घेतला म्हणून. साहेब बेवारस टाकून दिलेल्या पोराला माया लावली ही चूक झाली म्हणायची आमची. तुला मुलं किती? योच. लिया मुलं नाहीत. आणि काय रे तुला अक्कल नव्हती का पोलिसात जायची? चूक झाली साहेब. नाही लक्षात आला. हे बघा सापडलेलं मूल अशा रीतीने वाढवणं हा कायद्याने गुन्हा आहे. ते मूल जोशी साहेबांचं होतं हे सांगणारा पुरावा आमच्याकडे आहे. आणि जोशी साहेबांची त्या दिवसाची तक्रारही रेकॉर्डला आहे. बर्थ सर्टिफिकेटवर अंगावर असलेल्या खुणाची नोंद आम्ही पडताळून पाहू. पण तोपर्यंत तुझ्या या नवऱ्याला आम्हाला लॉकअपमध्ये ठेवावं लागेल. साहेब दोन माणसांच्या अंगावर सारखीच खूण असू शकते हाच पक्का पुरावा म्हणून धरता का आपण? तू डीएनए टेस्ट विषयी ऐकलं असेल ना? आधी ती करून घेऊ म्हणजे मग पूर्णपणे सिद्ध होईल. जास्त वाढवण्यामध्ये काहीही अर्थ नाही.
यांच्या जामिनाचं मी उद्या बघतो. थँक्स. मी फोन करतो तुम्हाला. जरूर साहेब. काय ग संजय? खरंच त्या टेस्ट मधून काय कळतय का? आणि तस काही झालं तर तू त्यांच्याकडे आधी रिपोर्ट येऊ दे आई. हे बघ, त्यांच्याकडे जायचं का नाही हे मी ठरवणार. हा, तू काळजी न करू. आई मी. झोप आता, चल झोप झोप. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. एव्हरीथिंग इज इन युअर फेवर. मुलगा तुमचाच आहे. हे तुमचे रिपोर्ट्स, सोबत पोलीस स्टेशनची कॉपी आहे. प्लीज हँड ओव्हर. थँक्यू डॉक्टर. हे तुमचे रिपोर्ट्स. माझी चूक झाली म्हणायची. मी अवघाच घर धावलं त्या पोलिसांना. नक्कीच काहीतरी घोटाळा दिसतोय. तुम्ही दुसरा डॉक्टर बदली करून बघा की. अण्णा, मी पक्षाच्या अध्यक्षाची भेट घेतो. नाही म्हणजे त्यांच्या कानावर घातलंच पाहिजे हे मॅटर. अहो, आपल्या समाजातील मुलावर जर असा अन्याय होत असेल तर वेळीच विचार झाला पाहिजे.
हे बघा सगळं तुम्ही सांगितलं नसतं तरी पोलिसांनी ते शोधून काढलंच असतं. दुसरी गोष्ट, जे डीएनए टेस्ट करतात ते डॉक्टर स्पेशलिस्ट असतात, त्याचे बरेच पैसे घेतले जातात, त्यांचा निर्णय योग्यच असतो. आणि डांगळे हा दोन कुटुंबातला खासगी मामला आहे, त्याला तुम्ही राजकीय रंग कशासाठी देत आहे? मावशी तुमचा काय निर्णय ठरतोय? मी स्पष्टच सांगते, डाके काय बी बोलू दे, तो लहानाचा मोठा इथं झालाय भाकर तुकडा खाऊन, आणि आता आले हक्क सांगायला माझ्या पोरावर. एवढं होतं तर चोराच्या हाती जाऊ कसं दिलं आपलं लेकरू त्या माऊलीनं? तू गप बसती का जरा? सर इथं राहून काय करणार आहे त्यो? तिथं लई आराम आहे, अभ्यासाला शांत जागा आहे, काही अडलं नडलं तर शिकवाया माणसं आहेत. मोठ्यांच्या घरी मोठीच होत आहेत हो पोर, तरी तुम्ही शिकलेला आहात, तुम्हीच आमासनी काय तो बेस मार्ग दाखवा. पण असं कसं म्हणून चालेल अण्णा? हे सगळं विचित्र आणि कथेतल्या घटनेसारखं आहे. कायद्याने ते तुला घेऊन जाऊ शकतात, पण त्यांनी निर्णय तुझ्यावरती सोपवलाय. याचा अर्थ माणसं समजूतदार आहेत. आता कर्ण बनायचं की कृष्ण ते तुला ठरवायचंय. महाभारतामध्ये कर्णावरती असाच प्रसंग आला होता, त्यावेळी त्यांनी जन्मापेक्षा आपलं पालन ज्याने केलं त्या अधिरथ आणि राधेकडे राहणं पसंत केलं. या उलट श्रीकृष्ण तो यशोदेला सोडून यादवांकडे गेला. कर्णाने जात ही कर्मानुसार, तर श्रीकृष्णाने ती जन्मानुसार असते हेच सिद्ध केलं. सारासार विचार करता मला असं वाटतं की तू जोशींकडेच जावंस. तिकडे गेलास तर तुझ्या कुटुंबाला तू वर आणू शकशील. मुद्दा फक्त तू मोठं होण्याचा आहे. डॉक्टर झालास तर तुझ्याबरोबर तुझं घरही मोठं होईल. कायद्यानं सिद्ध झालेली एक गोष्ट व्यावहारिकपणे स्वतःकडे वळव. विजय तुझाच आहे. संजय, ही तू सांगितलेली पुस्तकं, काहीही झालं तरी वाचनाकडे दुर्लक्ष करू नकोस. आंबेडकर न वाचताच जय भीम मंडळे वाढत चाललेत आपल्यात, तू त्यांच्यातला होऊ नकोस. येतो मी. जय भीम. जय भीम. विचार केला तरी कळच ना काय करावं ते. हे बघाई, तिकडे गेल्यावर एक गोष्ट नक्की, मला कॉलेज घराच्या जवळ पडेल, जास्त वेळ अभ्यासाला बसता येईल लायब्ररीत, आणि शिवाय बंगलाय म्हणल्यावर घरी सुद्धा शांततच असेल. हो पण इथं तरी तुला काय त्रास आहे? आम्ही टीव्ही बी लावत नाही तुझा अभ्यास म्हटल्यावर. आई, मी फक्त या वर्षापुरतं नाही बोलत आहे, उद्या मेडिकलला ॲडमिशन मिळाल्यावर या सगळ्याच गोष्टींच्या गरजा वाढत राहणार, शिवाय खर्चही वाढणार आहे सगळा. संजय, दहावीचा अभ्यास याच घरात झाला ना, 90% मिळाले, आत्ताच कसला त्रास होते तुला या घरात? आणि मेडिकलच्या खर्चाला मदत करणारच आहे ना सरकार? इथल्या सगळ्याच गोष्टी वाईट आहेत असं नाही म्हणत आहे मी, पण जर बेटरमेंटची संधी मिळणार असेल तर काय हरकत आहे घ्यायला? आई अण्णांच्या भावनांपेक्षा बेटरमेंट इम्पॉर्टंट असेल तर मग बोलायचा काही प्रश्नच उरत नाही. हे बघ मनीषा,
आयुष्यात काही गोष्टी मिळवण्यासाठी काहींचा त्याग करावा लागतो. भावनेपेक्षा कधी कधी स्वतःच करिअर महत्वाचं असतं. बरोबर वाटलं नव्हतं कधी तू इतका प्रॅक्टिकल माइंडेड असशील. येते आहे. तुला बोलला तसं ते मनीषा संग बोलणं चाललं होत. मला बी समजावून दिलं. सोन्याचे ताटे समोर आले होते तरी काय करणार. माझ चुकलं म्हणायचं तरी तेव्हा तुम्ही घाबरत होता. मी बी सीताबाईच्या नादाला लागू त्याला. शांतेस पंखात बळ आलं की पिलं बी फडफडायला लागतात. आकाश बघाया अग इथं तर घरट बी दुसऱ्याच कोकिळे गत. सहन करावं लागल आपल्याला. हे गे हे काय चूर्ण आहे. कप होतोय तुला हवा बदलली की. रात्री झोपताना चिमूटभर तोंडात टक गरम पाण्याबरोबर. नाही नको. अरे राहू दे म्हटलं ना. या जाताने मोठं केलंय तुला समज ठावाय मला. आणि तिकडं नीट वाघ चुकलास तर मी वळण लावलं नाही असं म्हणतील. आपला संस्कार विसरू नकोस. रात्री जास्त जागू नकोस. आठे लवकर उठून अभ्यास कर. आणि तेलकट मेणचट खाऊ नको बाहेरच. तुझा गळा सुजतो. हे माग दिलेल्या गोळ्या घेतल्यास बरोबर. हाली वाटतो म्हणजे काही तू पण ना. हो हाली या नाही राहू दे बुड राहू देत. या ये बस बसा बसा. नाही जागा जरा लहान आहे. नाही ठीक आहे. शांते अगं चहाच बघतीस ना. नाही राहू दे चहा नको. आम्ही वाटेत घेऊन आलोय. अहो असं कसं पहिल्यांदाच आलाय आमच्या घरी. हा शांते नाही खरंच राहू दे आधीच उशीर झालाय. आम्ही पुन्हा येऊ ना. अण्णा राहू देत नसेल घ्यायचा त्यांना. मी घेईन थोडा. तसं यांना ऍसिडिटीचा त्रास आहे. माझ्या पुरता आण. हे सोनावणे सर. नमस्कार. यांच्याच तालमीत लहानपणापासून तयार झालाय संजय. हो घ्या. हुशार आहे मुलगा. संस्कार क्षमा आहे. आमच्याकडून थोडे प्रयत्न केलेत आम्ही. बाकी सगळं आता त्याच्यावरती आहे. येत जाईल तो त्याला वाटलं की दोन्ही घरं त्याचीच आहेत. तुम्ही नका काही काळजी करू.
घर दाखव त्याला ये चल। ही आई बाबांची रूम ये हे बघ हे आमचं किचन आहे आणि हे आमचं डायनिंग आणि ही माझी रूम ये मी तुला तुझी रूम दाखवते हे आपलं गार्डन ये ना वर ना झोपाळा आहे इकडे वर ही तुझी रूम बाबांनी केली आवडली खाली ये जेवायला अरे दीपक जोशीला मी सांगितलं होतं की दुपारपर्यंत तिथे पोच म्हणून दीपकने काहीतरी घोळ केलाय नाही ठीक आहे मी बोलतो त्याच्याशी आणि तू जरा ते बघ स्वतः लक्ष दे एनओसी मिळालं पाहिजे हा ठीक आहे ओके शाळा कुठली प्रगती विद्यालय वा दहावीला मार्क्स किती होते 91.5 अरे वा या एरियावर पूर्वी कधी आला होतास का हा म्हणजे एक दोनदा आलो होतो थालीपीठ आवडत ना ये लोणी वडील पहिल्यापासून इथेच नोकरी करतात का अगं तू त्याला जरा श्रीखंड वाढ जय इंजिनिअरिंग मध्ये होते सुरुवातीला मग 6 वर्षांपूर्वी कंपनी बंद पडली मग इथेच लागले नोकरीला तेव्हापासून इथेच आहोत अच्छा तुझं कॉलेज किती वाजता असतं 7:30 पहिलं लेक्चर आहे चला ऋचाबाई जेवून झोपा पटकन तुलाही लवकर जायचंय ना We'll be right back.
कुठे पोहोचवता त्यांना? आत्ताच आल्यात ना त्या? तर मी आपल्या प्रमुख पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करतो. नाही, गुच्छातला पुष्प देऊन स्वागत करतो. तर आता मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी आपले मत 2 तासात नाही 2 शब्दात व्यक्त करावे. तुम्ही शब्द संपले टाया. आता पुढचा कार्यक्रम. ए, परवा स्ट्रीट प्ले कॉम्पिटिशन आहे. पुरंदरे मॅडम ना मी आपल्या ग्रुपचं नाव सुद्धा दिलंय. मग? अरे मग काय मग, मागच्या वेळेस तूच बसवलं होतस नाटक. या वर्षी बसवा तुम्हीच. ए, याला काय अर्थ आहे? तू जर बसवणार नशील ना तर मी नाव कॅन्सल करे ना संजय. विषय काय दिलाय? करू हे लक्ष. अरे वा, मस्तच झाला परफॉर्मन्स. उमाकांत सांगत होता. थँक्स. एवढं छान लिहिलंस. पण विचार आचारात आले तर? नाही म्हणजे स्पर्धेसाठी मोठी विचारसरणी ठेवायची आणि स्वतःवर वेळ आली की वेगळंच वागायचं.
मने स्पष्टच का नाही बोलत तू? कळत नसेल तर नक्कीच स्पष्ट बोलू. संधी दिसली की स्वतःच्या रक्षणासाठी घर सोडून जाणाऱ्यांच्या तोंडी आजची भूमिका जरा खटकतेस नाही का? हे बघ मनीषा, हे बांगड्या आणि नेकलेस असं तिन्ही द्यायचंय. हो कधी जाशील पण? कॉलेज सुटल्यावर जाईन. नक्की जा, नाही तर विसरशील परत. तू काहीच प्रॉब्लेम नाही. नेहमी नेहमी नाही. अरे संजय, बरं हे सगळं पॅक करू मी. हो मी तुमच्याशी नंतर बोलतो. या, थँक्यू. आई अण्णांशी बोललास फोनवरती? हो आजच दुपारी. अच्छा, आमच्याशी तू नीट बोलत नाहीस, मिक्स होत नाहीस. हे बघ, तू आमच्याशी काही बोललाच नाहीस तर कसं होणार? म्हणजे तुझ्या मनात काय चाललंय ते आम्हाला कळणारच नाही. या, यू शुड टॉक समथिंग, डू सम ब्ला 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 यार. पुरे, एक मिनिट थांब. तुला त्या घरी जाऊन यायचंय का? संजय, अरे मी तुझ्याशी. मला हॉस्टेलला राहायचंय. काय? मला हॉस्टेलला राहायचंय. आपलं घर आवडत नाही का तुला? कुठलं हॉस्टेल? चार चौकातलं फुले हॉस्टेल. पण ऍडमिशन मिळेल आता? मी आजच चौकशी केली, अजून आहेत बऱ्याच सीट्स. मी जाऊ. मला वाटतं करू द्यावं त्याला त्याच्या मनासारखं. वाटलं तर येऊ शकेल सोडून तो परत. थोडा वेळ लागणारच. गिव हिम अ चान्स. तुमचं म्हणणं मी ऐकलं, पण मला समजत नाही सोनवणे सर, या विद्यार्थ्याला जो जन्माने ब्राह्मण आहे त्याला इथे ऍडमिशन देऊ मी एका दलित विद्यार्थ्याचं नुकसान का करू? 20 दिवसांपूर्वी जर तो इथे आला असता तर तुम्ही त्याला ऍडमिशन दिली असती का? नाही, 20 दिवसापूर्वी तो दलित होता, पण आताची गोष्ट वेगळी आहे. जेनेटिकली ते सिद्ध झाले. जेनेटिकली जात कधीच सिद्ध होत नसते. तू जोशींचा मुलगा एवढंच सिद्ध झालाय. तो ब्राह्मण आहे असं कुठलाही मेडिकल रिपोर्ट म्हणत नाही. पण सर, या देशात जन्माने जात ठरते. अरे साहेब, आपणच असं म्हणणं म्हणजे जातीव्यवस्थेला मान्यता दिली सर काय? गलत करताय सर. हे मी नाही म्हणत आहे, आपल्या देशातील जातीव्यवस्थाच याचा निकष ठरवते आणि नाईलाजाने ते आपल्याला स्वीकारावं लागतं. सर, मला वाटतं आपल्याकडे जात ना जन्माने ठरते ना कर्माने, ती ठरते कास्ट सर्टिफिकेटने. सर, हे माझं मार्कलिस्ट आणि ऍप्लिकेशन आणि कास्ट सर्टिफिकेट. पण उद्या कुणी DNA टेस्टचे रिपोर्ट घेऊन कोर्टात गेलं तर? ते कोर्टाला ठरवू दे. आणि मला वाटतं तोपर्यंत कोर्टही त्याला विद्यार्थी म्हणून हॉस्टेलमध्ये राहायची परवानगी देईल. बघा सर, विचार करा. वा, चांगले मार्क्स आहेत. देतो ऍडमिशन. ही जाती व्यवस्था म्हणजे एक भानगडच आहे. फुले आंबेडकर एवढे खपले तरी अजूनही आहे तिथेच आहे. बाय द वे, आपण काय घेताय, चहा की कॉफी? ऍडमिशन. ओ हो. मला वाटतं तू घर सोडायला नको होतस. आय कॅन अंडरस्टँड, वातावरण संपूर्ण नवीन आहे, पण तू विचार कर अजूनही. केला नव्हतं जमत.
हळूहळू रुळला असतास तू. प्रत्येक नवीन गोष्टीची आणि वातावरणाची कधी ना कधी सवय होतेच आपल्याला. प्रश्न नाविन्याचा नव्हता, इथे सगळंच वेगळं वाटत होत. खूप भपका वाटतो मला या सगळ्याचा. संजय, ती त्यांची लाईफस्टाईल आहे. रादर तुझी, हे बघ, तुझी केस जगा वेगळी आहे, पण अशक्य नक्कीच नाही. अरे रक्ताची माणसं आहेत ती तुझ्या. शिवाय श्रीमंतीतून गरिबी मॅनेज करणं कठीण असतं, पण गरिबीतून श्रीमंती नक्कीच नाही. संजय, सुदैवाने म्हण किंवा दुर्दैवाने म्हण, पण तुला प्रगतीकडे जायची संधी आहे. अरे तिचा वापर कर ना. म्हणजे हे बघ, म्हणजे मला माहिती आहे की हे बोलणं खूप सोपं आहे, पण तू पुन्हा एकदा विचार कर. मला तर वाटतं हॉस्टेलच्या फ्रीकआउट लाईफचं तुला आकर्षण वाटतंय. तुला का आवडतं इकडे राहायला? कारण तिथे मला आपल्या माणसात राहिल्यासारखं वाटतं. मी एक स्वप्न बघितलंय. वा, माझ्या विचारांनी तुला हसताना पाहिलंय. क्या बात है. माझं नाव घेताना तुला जरास लाचताना पाहिलंय. वा 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 वा. मला पाहताना तुझं प्रेम उथमताना पाहिलंय. क्या बात है. माझ्या डोळ्यातून बंद कर ना तुझ्या त्यास कविता. अरे नवीन काहीतरी बोल ना. अरे नाहीतर काय यार, तेच पानं फुलं प्रेम आकाश सगळं मिळमिळीत गुळगुळीत. बरं बरं, तुझ्या कविता ऐकव बरं. अरे ऐकतो ना, आत्ताच पाडली आहे. ऐक, जा मला कोणी मशीन गन आणून द्याल का? वा, मला घालायच्या आहेत गोळ्या इथल्या प्रत्येक प्रेताला, इथल्या प्रत्येक जातीला आणि जात विचारणाऱ्या जातीवंताला. क्या बात है, क्या बात है. जात, यांच्या बापाने यांच्या आईला विचारलं होते का तुझी जात काय म्हणून असावं? म्हणूनच इथल्या प्रत्येक आईनं आपल्या मुलाच्या आयुष्यातून माणुसकीचे 9 महिने 9 दिवस वजा केलेत. अप्रतिम. वा, मला कोणी मशीन गन आणून द्याल का हो? मला आता घालायच्या आहेत गोळ्या समग्र आयांच्या गर्भाशयांनाच, जेणेकरून 9 महिन्यानंतर 10वा दिवस उजाडणारच नाही जातीचा. वा, क्या बात है योगेश. अरे कवड्यांनो, अरे चला की हा कविता लिहून तसंही पोट भरत नसते. तुम्हाला हॉस्टेलमध्ये फुकट घ्यायला मिळतंय तर गिळून घ्या की हा. अरे चला, मेस बंद होईल. चला 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 रे. अरे बातमी कळली का? काय वॉर्डन पकडलं म्हणे चंदन शिव्याला. कानावर आलं होतं खरं, पण काय काय झालं रे? अरे रात्री 12 नंतर सगळे बाहेर पडले होते हॉस्टेलच्या. संजय कोण आहे? मी फोन आहे तुझ्या घरून. आलोच. हॅलो हॅलो हॅलो. हा हा अण्णा. हॅलो. हा हा बोला अण्णा. हा संजय. अरे कसा आहेस रे बाबा? मी मजेत आहे. तुम्ही आणि आई कसे आहात? आम्ही बरे आहोत. ती माझ्या समोरच उभी आहे. हो का? मग फोन द्या ना तिला. हा देऊ का? हे घे बोल. हॅलो हॅलो हॅलो. हा हॅलो संजय. हा आई बोल. काय रे कसा आहेस? मी बरा आहे. अरे काय भांडण बिंडण झालं का काय तिकडं? ना या घरात ना त्या घरात. नाही आई. काय परवड चालली बाबा तुझी? हे काय आता मध्ये खरं सांग काय झालं ते. नाहीतर तू सरळ इकडे ये निघून. हा ये बघ, तू घाबरू नको, इथे हॉस्टेलला राहतो मी. हा मित्र वगैरे आहेत चांगले इथे, तू काळजी नको करू कसली. आणि जेवणाचं काय नीट असतं का सगळं? हा आहे ना इथं मेस आहे, कॅन्टीन आहे, कॅन्टीन चांगलं असतं जेवण. तू काळजी करू नको अजिबात कसली, नीट राह. आणि काय वाटलं तर सरांना सांग. हो हो. आणि काय लागलं तर उमाकांकडे निरोप धाड. हा ई ठेव फोन. ठेव का फोन? हा ठेव ठेव फोन. ठेव ठेव आता. पोपट झाला हे. आता पुया तुमचं कविता वगैरे, आता जेवा बसा. तुला काय वाटत? तुला काय झालं तोंड वाकड करायला? अरे काय, आज तिसऱ्या दिवशी सुद्धा तेच. या काय चपात्यात या करप्या आणि ही डाळ आहे, पिवळं पाणी आहे नुसतं. ओ भाऊ, खायला मिळतंय ना, नशीब समजा. अरे पण या जेवणाच्या खर्चाची ग्रांट मिळतीये ना सरकारकडून? सब जाणते भाय, ग्रांट कुठे जाते आणि डाळ पातळ का होते ते. अरे संजय काय माहितीये का, तू आठवड्याभर तर दोषांकडे जेवलास ना म्हणून तुला हे सगळं खराब लागतंय. जेव ना ये बाबा जेव.
काही दिवस झाले ना की होईल तुला पण सवय त्याची. काय ए भात आण रे बासमती राईस आया. मी तक्रार करणार आहे. तक्रार करणार आहे त्याने काय होणार आहे. अरे आपण लेखी तक्रार करू. काय झालं. काय नाही काय नाही कर तू तक्रार कर. तुम लढो हम तुम्हारे साथ है. अरे पण कंप्लेंट माझ्याकडे आणायची वरपर्यंत रिटर्न कशासाठी. पण तोंडी कंप्लेंट तुमच्याकडेच केली होती सर. बरं तुझं म्हणणं तरी काय आहे. नाही ते जेवण चांगलंच असतं हे जरा टेस्ट करायला गेले. सर आज तुम्ही येणार अशी बातमी होती. आज जेवण ठीकच असणार. छान आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तू टेस्ट कर घे घे. काय रे तू नेहमी मेसमध्ये जेवतोस. हो सर. कसं आहे जेवण. ठीक असतं सर. काय नाव काय तुझं. योगेश सातपुते. आणि तू रे. सर माझं नाव सिद्धार्थ रोकडे. जेवण छान असतं सर. तू रे काय जेवणाबद्दल काही कंप्लेंट. काहीच कंप्लेंट नाही आहे सर. नाही ना छान आहे. येस सर सगळं व्यवस्थित आहे. चला आई चला. ही केस जरा वेगळीच आहे सर. हा संजय ब्राह्मणाचा मुलगा आहे म्हणून त्याने कंप्लेंट केली. काय ब्राह्मण विद्यार्थी या वसतिगृहात. अहो तुम्ही ठेवलं कसं. जातीचा खोटा दाखला जोडला याने. आम्ही या कन्स्ट्रक्शनचे जोशी आहेत ना त्यांचा हा मुलगा. साहेब घरात राहायचं नसेल म्हणून उद्योग. अहो पण तुम्ही तरी कशाला ठेवलं तिथे. काय रे इकडे. ऍडमिशन साठी तू फेक का सर्टिफिकेट. नाही सर सर्टिफिकेट फेक नाही आहे. मग तू जोशी आहेस हे खोटं आहे सर. हे प्रकरण हॉस्टेल पुरतं आहे तोवर ठीक आहे. प्रेसमध्ये गेलं तर हॉस्टेलची इन्क्वायरी होईल. 2 दिवसाची मुदत देतो. खोली खाली कर. अडचणीत टाकलंस तू त्या वॉर्डरला. तोच भ्रष्टाचारी आहे. ही सिस्टीमच सगळी गुंतागुंत. इतक्या सहजासहजी तुला नाही कळायची. पण सगळी सत्ता त्यांचीच. तो वॉर्डन तो ऑफिसर सगळे एकमेकांना सामील. तुझं फ्रस्ट्रेशन समजू शकतं मला. पण या सगळ्या गोष्टी फार वरच्या थरापासून असतात. या वरच्या थरात तुम्हीही. मला तशी गरज नाही भसली करी मॅनेज करायची.
लहानपणापासून तू आम्रपाली नगरमध्ये वाढलास. त्यांचे सगळे त्रास, त्यांच्या यातना, त्यांची गरिबी सगळं भोगलेस तू. पण तरीही या सगळ्याची त्यांच्या लेखी किंमत शून्य आहे. तू मान किंवा नको माणूस, पण त्यांच्या दृष्टीने तू कायद्यानी ब्राह्मण आहेस. जोशी, आज महापालिका चौकात अरे पेटतच चाललं आहे आरक्षणाचं प्रकरण. ही मुलं तर स्वातंत्र्य सैनिकांसारख्या लाठ्या खातात पोलिसांच्या. काय चाललंय या देशात आणि काय निष्पन्न होणार आहे. या इथे उत्तम सुचवलं आहे बघ, दलितांच्या एका पिढीला त्यांची आर्थिक परिस्थिती पाहून आरक्षण जरूर द्यावं. या पिढीने त्याचा लाभ घ्यावा आणि आपला विकास साधावा. मात्र त्यांच्या पुढच्या पिढीपासून आरक्षणाची ही सवलत काढून घेण्यात यावी आणि तोपर्यंत ही पुढची पिढी आणि आरक्षण न मिळणाऱ्यांची पिढी समसमान झालेल्या असतील, जेणेकरून डॉक्टर आंबेडकरांना अभिप्रेत असलेला समानतेचा हेतू साध्य होईल आणि कोणावरती अन्याय होणार नाही. हो, पण सदासहजी मान्य होणार आहे का हे? नाही म्हणजे तुम्ही एक सामान्य माणूस म्हणून तुम्हाला आवडली ही कल्पना, पण तुम्ही राजकारणी असतात तर आणि त्यातून एक खुर्चीवर असतात तर हीच तर शोकांतिका आहे ना आपली. आपली सुनीताताई मारे अमेरिकेतील हुशार भारतीय विद्यार्थ्यांची महती गात असते. त्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये आपली ही परिस्थिती कुठे माहिती आहे. तरी बरं, आयटी मध्ये फक्त बुद्धिमत्तेचाच निकष धरला जातो. रागाव नका एवढ्या जोशी, सगळीच माणसं सारखी नसतात. आणि संधी देऊन लगेच रिझल्टची अपेक्षा का करायची आपण? आपल्या चिरंजीवांचंच घ्या ना, त्या घरात उत्तम संस्कार झाले त्याच्यावर. नाही, चालीरीती वेगळ्या असतील, पण प्रगतीचं उद्दिष्ट मात्र पक्क आणि योग्य दिशेनं. ऋचा सांगत असते ना, ब्रिलियंट विद्यार्थी म्हणून ओळखला जातो तो. माझी खात्री आहे सुधारतील हळूहळू सगळे. येऊ? ये. हे बघ ना, मला हे सुटत नाहीये. बघू. सोपं आहे. हे बघ, इंटिग्रेशनचा डेरिव्हेटिव्ह असतो ना, हा नेहमी डेरिव्हेटिव्हच असतो. ओके. मग हे जे सगळे कॉन्स्टंट्स आहेत ना, हे कॉन्स्टंट्स आपण कॅन्सल करतो. म्हणूनच इंटिग्रेशनला अँटी डेरिव्हेटिव्ह असं म्हणतात. ओके, कळलं. थँक यू. तू कॉलेजला जाणार आहेस उद्या? हो. मला तुला काहीतरी सजेस्ट करायचं आहे. बोल ना. मी उद्या शॉपिंगला जाणार आहे, तू पण चल माझ्या बरोबर. का? चल ना. मी काय करू तिकडे येऊन? शॉपिंग. माझ्याकडे आहे सगळं, तू जाऊ. प्लीज, आपण तुझ्यासाठी नवीन कपडे घेऊया. मला ना पूर्ण वॉर्ड्रॉप बदलून टाकायचा आहे तुझा. तुला मॉडर्न करायचं आहे. हे बघ ऋचा, मॉडर्निटी ही विचारात असावी. कपडे बदलून काहीच फरक पडत नाही. पडतो, 100% फरक पडतो. पेहराव बदलल्याने ज्ञान नक्कीच नाही वाढत. लॉजिकली बरोबर आहे, पण प्रॅक्टिकली चूक आहे. म्हणजे बघ ना आता काय बदललाय. नुमा इश्का जमाना आहे. तुमचं फर्स्ट इम्प्रेशन ना बऱ्याचशा गोष्टी इझी करतं. म्हणजे पहिल्यांदा तुझी पर्सनॅलिटी दिसते, ती समोरच्यावरती छाप टाकते. म्हणजे तुझा विचार ऐकून घेण्याची मानसिकता समोरच्यात निर्माण करते. अच्छा, एकंदरीत मला बुजगावणं करायचा विचार आहे तुझा. नाही नाही, असं नव्हतं म्हणायचं मला. रादर बुजगावणं तर तू आत्ता दिसतोस.
छंद घेतला नावाचा छंद घेतला तव नामाचा छंद घेतला मी भक्तीचा सूर लाविला सूर लाविला सूर लाविला लाविला तारावे तारावे निज भक्ता ओंकारा ओंकारा अनंता मज दर्शन द्यावे आता मज दर्शन द्यावे बराच वेळ झाला का नाही आत्ता चालो त्या जोशी मध्ये जायचं होतं बाहेर त्या म्हणाले तू येणारच आहेस म्हणून कसा आहेस ठीक आहे सर हो दोन तीन दिवस तुमचा फोन ट्राय करतोय लागतच नाहीये हा फोनच्या लाईन्स खराब आहेत म्हणून असेल हा तुझ्या आईनी डबा दिलेला आहे सर तुमचं नाव सुचवलंय जिल्हा पातळीवर शिक्षक पुरस्कारासाठी नांगरे सांगत होता पाटील सरांचा आग्रह दुसरं काय तुझं कसं काय चाललंय ठीक आज साईटवर गेलो होतो बिल्डिंगच्या ई स्क्वेअरला फार सुंदर आहे बिल्डिंग वाचन काय म्हणतंय नवीन काय वाचलंस सराव काहीच म्हणजे क्लास कॉलेज अभ्यास याच्यामुळे काही वेळच मिळत नाही बर बाबा कसे आहेत ठीक आहे येतील आता थोड्या वेळात सर गातात ते छान ती रुचा पण गाते म्हणजे शिकते अजून क्लासिकल जोशीबाई शांत आहेत जेवण मात्र फारच गोड बनवतात सर इथली दुनियाच वेगळी आहे सर गणपती होता 5 दिवसांचा माझ्या सतून पूजा करून घेतली सर तुम्ही एकदा सांगितलं होतं फार वर्षांपूर्वी गोऱ्या मिशनरांना इथल्या लोकांचा धर्म पाठवला
विहिरीत पाव टाकून. त्यावेळे तू एक प्रश्न विचारला होतास, सर कसं वाटलं असेल त्यांना पहिल्यांदा येशूच्या मूर्ती पुढे हात जोडून उभं राहताना? समजायला लागल्यापासूनच देवधर्म आपल्या सोबत असतो, संस्कारांनीच रुजवलेलं असतं त्यांना आपल्या. सर आई अण्णांना माझा नमस्कार सांगा. हे बघ अभ्यास आत्तापासून चालू कर, नंतर अवघड पडेल. हो जय भीम. जय भीम. हा आता हळूहळू जोशी बोच होऊ लागला की तू. होत आहे का ऍडजस्ट, म्हणजे वरण भात दही ताक श्रीखंड जमतय का? आयडियल स्पीकिंग. तू राजकारणात हवा होतास. महान विचार आहे. माझ्यासारखी एखादी केस जर नेता म्हणून उभी राहिली ना तर खऱ्या अर्थानं जाती निरपेक्ष नेतृत्व भेटल देशाला. ए चल कॅन्टीनला. मग काय विशेष? विशेष रोजच. गिरिजा इज ले. हो. ए स्पीक ऑफ द डेव्हिल इन द डेव्हिल अपीयर्स. सॉरी सॉरी सॉरी, आय एम व्हेरी सॉरी. गिरिजा काय आहे, किती वाजले? अरे मी काय करू यार, सगळा ट्रॅफिक वळून टाकला, डायमंड मॉल वरून फिरून यावं लागलं मला. कशासाठी? अरे दॅट आरक्षण स्टुपिडिटी यार. या आरक्षण विरोधकांचा मोर्चा म्हणे युजलेस. अँड बाय द वे मी जाम पकले, चहा घेणारे का कोणी? मी घेणार. चार कटिंग. तो इश्यू आता कुठपर्यंत पोहोचणार आहे ना, गॉड नोस. हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. ऍट लास्ट वी हॅव टू स्टडी, वी हॅव टू स्लॉग. आणि याने काही फरक पडणार आहे का आपल्या आयुष्यात? पडेल, 6 महिन्यांनी फरक पडेल तुमच्या आयुष्यात. आपला 12वीचा रिझल्ट लागेल, मला असं नीला तुमच्यापेक्षा 2-4% कमी मार्क पडले तरीही आम्हाला आमच्या चॉईस प्रमाणे ऍडमिशन मिळेल. आणि तुम्ही पर्याय न राहून मायक्रोबायोलॉजी फिजिक्स घेऊन BSc कराल. रात्र जागून केलेल्या अभ्यासाचं कर्तृत्व कास्ट सर्टिफिकेट समोर कमी पडेल, मग कळेल काय फरक पडतो ते. अरे पण उरलेल्या एवढ्या सीट्स असतात त्या? असतात ना, पण त्यातल्या बऱ्याचशा सीट्स या कायदेशीर डोनेशन घेऊन भरायच्या असतात. त्यातून ज्या उरतात ना त्यात आपली कॉम्पिटिशन. ओ शिट. मग असाच राग निर्माण होत. काय मजा आहे ना, याच वर्षी कायद्यानं संज्ञान म्हणून आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स मिळत, आणि याच वर्षी शेजारी बसणाऱ्या 2 विद्यार्थ्यांमध्ये कुठेतरी तेढ निर्माण केली जाते. इन शॉर्ट व्यवस्था ते सगळं करत असते. जाणीव करून देते वेळोवेळी, नाहीतर तुमच्या आमच्यात काय वैर आहे? आज इथवरच थांबत नाहीये, इथला हवेल पुढे सरकारी खात्यात जाऊन विषयोक्षय बनून पाहतो. लोकांची प्रमोशन्स थांबतात, सिनियरिटी सडून जाते, आणि पुढे सुरू होतं आडनावाचं राजकारण. गव्हर्नमेंट ब्राह्मण म्हणून समजलं जातं, तर सगळं कसं गुपचूप. तेरे भी चूप मेरे भी चूप. As per my knowledge is concerned, शुरू में ये सिर्फ 10 सालों के लिए था, but now it's going on and on and on. इतिहास माहिती नाही तुम्हाला. 13% ऑफ द टोटल सीट्स मे बी गिव्हन टू द शेड्यूल कास्ट अशी तरतूद होती. या मे बीचं शुड बी व्हायला, म्हणजे आरक्षणाची सक्तीनं अंमलबजावणी व्हायला 1977 साली उजाडलं, आरक्षण सुरू झालं, सुशिक्षित दलित पिढीला हा लाभ मिळू लागला, आणि इथेच एका नव्या संघर्षाची सुरुवात झाली. हो पण संधी मिळूनही मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षी नापास होऊन ड्रॉप होणाऱ्यांची संख्या काही कमी नसे. तेवढ्या सीट्स फुकट नाही का जात? हो जातात ना. मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करून न घेणारे करंट एकाय कमी असतात का? या सगळ्यात ना सामाजिक समानतेसाठी जे प्रयत्न केले गेले होते ते सगळे सामाजिक विषमतेतच भर घालून गेले. आणि आता काय म्हणे, तर खासगी क्षेत्रातही आरक्षण हवे म्हणून प्रयत्न सुरू झाले? नाही, खासगी क्षेत्राविषयी एवढ्यात काही बोलता येणार नाही, पण हा प्रॉब्लेम तसाच राहणार आहे. लोकांच्या मानसिकतेचं काय करायचं, ती थोडीच बदलता येणार आहे. ज्याची संधी जाणार तो त्याला अन्याय मानणार, आणि ज्याला फायदा मिळणार तो त्याचा जन्मसिद्ध हक्क मानणार. इट्स ऑल व्हेरी फ्रस्ट्रेटिंग यार. एनिवेज आपल्या सेंड ऑफ चं काय, करणार आहोत की नाही आपण? करू की सेंड, पण इथे सिरियस विषय नाही बोलत सगळ्यांचे. त्याचं काय, यावर दुसरे बी विषय असतात की आपल्या घरी तू ना. We'll be right back.
फायनल काय ठरलं? नाही तर विचार करता करता मे महिन्यात निघून जायचा. आपण काश्मीरला जाऊया, तिकडचं टेन्शन आता कमी झालंय. आय डोंट नो काय ग. हो ती देशमुख फॅमिली जाऊन आली ना, त्यांनी सांगितलं एव्हरीथिंग इज अंडर कंट्रोल नाऊ. हो नाहीतरी काय, मरायचं असेल तर कसंही मरणारच होत. पुरे आपल्या श्रीमुखातून जसं चांगलं काहीतरी येऊ देत. संजय तुझं काय? मी नाही आलं तर चालेल का? अरे आला काय अर्थ आहे? तू घरी एकटा राहणारस का? यो पथेटिक, आता काय झालं तुला? का मस्का मारल्याशिवाय तू येणारच नाहीये? ऋचा तुला आई अण्णांकडे जावं असं वाटतंय? हो. अरे पण मग आल्यावर जा ना. हा चांगली संधी आली काश्मीर पाहून, मग जा. ओके ओके तूच डिसाइड कर, तुला त्यांच्याकडे जावं असं वाटणं साहजिकच आहे. चॉईस इज युअर्स. कशासाठी म्हणलास? वक्तृत्व स्पर्धा. भाषण. अगे बघ, एखादा विषय देतात, त्यावर 5-1 मिनिटं बोलायचं असतं. असे 15 विद्यार्थी बोलले. एवढ्या सगळ्यातून पहिला आलास? काय रे काय बोललास? आपल्या समाजातल्या लोकांना मोठमोठ्या कंपन्यांमध्ये राखीव जागा द्याव्या का नाही यावर सरकार विचार करते. त्यावर माझ्यासारख्या विद्यार्थ्यांची मतं काय आहेत हे त्यांना हवं. लई वाढलायस बघ, जेवत नाहीस नीट तू? तू काहीतरीच बोलते जा, मी आहे तसा आहे. त्या बहिणीशी जमतय का तुझं नीट? आईशी? खूप श्रीमंत आहेत ना रे, रोज गाडीतून फिरत असशील ना तो? रोज नाही, कधी कधी. अगं ते जोशी आहेत ना, त्यांना गाडीत एसी लागतो खूप. त्यांच्यावर बरोबर बसलं की थंडी वाजते. ए आई, सावित्री अक्का कशी आहे ग? कालच आलती, तुझी लई आठवण काढत होती. गाडी मोड झाला तिचा 2 महिन्यांपूर्वी. नशीबच खराब तिच. तुझा राजेंद्र लई मोठा कार्यकर्ता होऊ लागलाय. घरात लगीन असावं तशी कार्यक्रमाची तयारी करतोय. उद्या बाबांच्या जयंती निमित्त कुणी शायरी यायचंय म्हण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दाजी आठवलेंचा. बंधूंनो आणि भगिनींनो, परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 110व्या जयंतीनिमित्त आपल्या आम्रपल्ली नगरमध्ये आज आपल्या भेटीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आपल्या सगळ्यांचे आवडते नेते खासदार रामदासजी आठवले आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन पर 2 शब्द सांगावे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आम्रपाली नगरामध्ये आपण एकत्रित आलेलो आहोत.
परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दलितांवरती प्रचंड उपकार आहेत, प्रचंड उपकार. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दलितांच्या पाठीशी उभा राहिलेला अशा पद्धतीचा एक जबरदस्त पहाड. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिक्षणामध्ये प्रगती करायला सांगितली. तुम्ही शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा अशा पद्धतीचा नारा बाबासाहेब आंबेडकर सातत्यानं आमच्या समाजाला देत होते. आमचा समाज जागा होत होता आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशाप्रमाणे आमच्या घराघरातला नौजवान तरुण आणि तरुणी शाळेमध्ये जाऊ लागले, बऱ्याच डिग्र्या मिळू लागले. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जे आरक्षण होतं ते आरक्षणाचा गावागावातल्या शहराशहरातल्या गल्ली गल्लीतल्या आमच्या माणसांना फायदा होऊ लागला. आम्रपाली नगरातल्या तमाम जनतेच्या वतीनं मला त्यांच्या माध्यमातून मला आपला अभिमान आहे की आपण बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ गल्ली गल्लीमध्ये जेवण ठेवलेली आहे. अनेक प्रश्न आहेत अजून. आपल्याला देशाची एकात्मता मजबूत करायची आहे. जाती जातीमधला धर्माधर्मामधला संघर्ष आपल्याला थांबवायचा आहे. हे विचार बाबासाहेबांनी आपल्याला दिलेले आहेत. एवढंच आपल्याला आवाहन करण्यासाठी आलो की आशावाद आम्हाला नको आहे. आम्हाला एकच हवा आहे, हर देश सगळ्या जातीचा, सगळ्या धर्मांचा आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढे. कसं आहे संजय, मुळातच आरक्षण ही एक तात्पुरती तरतूद होती. आपल्या दलित समाजाचं पिढ्यानपिढ्याचं सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासले पण लक्षात घेऊन त्यांना शिक्षणात आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणामुळे समान संधी मिळावी हा त्याचा हेतू होता, ज्यामुळे आपल्या समाजामध्ये व्यक्तिविकास आणि संस्कार निर्मिती होईल आणि त्यातूनच खरी सामाजिक समानता निर्माण होईल. पिढ्यानपिढ्या आपला समाज अनेक गोष्टींपासून वंचित राहिला, त्याचं कारण शिक्षणाचा अभाव. प्रत्येकाने जर शिक्षणाचा ध्यास घेतला आणि आपली गुणवत्ता सिद्ध केली तर आपोआप सामाजिक समानता निर्माण होईल, नवे खांद्याला खांदा लावून ती मिळवता येईल. नुसत्या आरक्षणाच्या मागणीने नाही, अर्थात तुम्ही सगळ्या तर त्या परिस्थितीतून जाताच आहात, तेव्हा आपापल्या कर्तृत्वाने ते सिद्ध करा आणि समाजासमोर आदर्श निर्माण करा. मला खात्री आहे, यू कॅन डू इट. सर, किती वेळ वाट पाहिजे पाहुण्यांची? करा की तुम्हीच उद्घाटन. तर काय, दोन तास होऊन गेले, तशी आयडिया बी तुमची आणि मेहनत बी तुमचीच, मग करा की उद्घाटन. काय मंडळी, बघा मंडळी, आपण त्यांना बोलवलंय तेव्हा असं करणं बरं दिसत नाही. अहो सर, काय बरं आणि काय वाईट, त्यांना पडले काय एवढी आपली? अरे पण करा सर. लोक हो, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. पण मला आज विशेष अभिनंदन करू असं वाटतं ते संजय आणि त्याच्या मित्रांचं, कारण हे सगळं उभारण्यासाठी त्यांनी फार मेहनत घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्यातील प्रत्येक जण जेव्हा दररोज इथे येऊन किमान 10 ते 15 मिनिटं वर्तमानपत्र वाचेल तेव्हाच यांच्या कष्टाचं खरं चीज होईल. कारण शेवटी वर्तमानपत्र हे बसल्या जागी आपल्याला जगाचं ज्ञान देणारं आणि मान्यवरांचे विचार आपले. नमस्कार. हे काय उद्घाटन झालं वाटतं? अहो कमाल आहे सर तुमची, तुम्ही आम्हाला आमंत्रण करता आणि आमची किंमतही करता, हे काही बरोबर नाही झालं. नाही अहो, काय झालं, 2-2.5 तास झाले मंडळी खोळंबली होती म्हणून मी केवळ औपचारिकता पार पाडली, नाहीतर आपल्या सहकार्याशिवाय झालंच नसतं. कशाला विनवताय सर,
त्यांना आपल्याला भेटण्यासाठी वेळ नसेल तर आपण करतोय ते योग्यच करतोय. अरे काय बोलतोस तू, कळते का तुला? हो चांगलंच कळतंय, म्हणूनच आम्ही बोलतोय. तोंड सांभाळ रे, साहेबासमोर जीप चाललीच कशी तुझी? हो साहेब असतील तुमचे. तुम्ही का लोक शांत राहू, शब्दाने शब्द वाढवू नका. हो मास्टर, सांगा आपल्या लोकांना जागा हवी होती म्हणून कितींदा आला होता आमच्या साहेबांकडे तुम्ही. जाऊ दे रा, अहो कोणाला शिकवताय, यांच्यासाठी कितीही करा नाही सुधरायचे. माफ करा साहेब, पण तोंड सांभाळून जरा बोला, कोणाला सुधरायची भाषा करताय हो तुम्ही आणि काय चुकलं हो आमचं? ए तू दुटून बोलतोस रे, कालपाट पडून तर कळेल तुला. हो कोणाला मारणार तुम्ही? मला हात लावता बघा. ए अरे माधव, बघून घेईन तुला. सर्व मी इथं आणलाय साहेब. होय साहेब, होय होय. चायला दिवस रात्र बंदोबस्त करायचा, दोन दोन दिवस घरी जायचं नाही आणि हे पेपर वाचण्याचा कार्यक्रम करतायत. नाव काय रे तुझं? राजेंद्र डांगळे. माझं झालंय वाटतं. रोकडे नाव कुणाचं आहे? मी आहे सर. मोठा शहाणा ना तू, बिचारे साहेबांच्या माणसावर हात कुणी उगारला? त्या लोकांनी पहिला हात टाकला साहेब, म्हणून तू त्यांच्यावर हात उगारलास. मोठा भाई दिसतोस ना तू, पेपर वाचून मोठा हिरो झालायस. बोल बोल, पेपरला काय होतं बोल. कुणाचं गाई मशेन, कुणाला उठा मशी, किती मारले मुडद्यांनी. जोशानं कळलं तर काय म्हणतील, आमचं लक्ष नव्हतं असंच होणार. काय म्हणतील ते, माझा काही गुन्हा नव्हता. पण पोलीस चौकीची हवा झाली ना, गुन्हा नव्हता म्हणा. या राजकारण्यांना फक्त स्वतःच्या नावाचा उदो उदो हवा असतो. त्या विचारांना पेपर स्टँड मध्ये इंटरेस्ट नव्हता. पेपर स्टँड साठी जागा मिळवून दिली म्हणून पेपरात फोटो हवा होता स्वतःच. हो पण जीव कोणाचा जातोय, त्यांच्या का तुझा? आता कोणाच्याच जायचं नाही, हप्ता राहिले सुट्टी संपायला, तोवर गुमान आराम कर आणि जा तिकडे. शिकून मोठा हो, मार खाऊ नको. अरे बाबा, पाया पडते मी तुझ्या, असं नको करू बाबा. जा जा बाबा. हॅलो हॅलो, मिळाला का रिझल्ट? हां हो 93.40. अभिनंदन सर. थँक्यू. येतोस ना अमरापाली? हो हो येतो. बर हा बाय. हॅलो. हा हो हो थँक्स. हा नाही, ऍग्रिगेट 93.40 झाली आहे. हा चान्सेस तर आहेत, पाहूया. थँक्स थँक्स थँक्स. हो या ना, या जरूर, शर्मिलालाही घेऊन या. बरं ठेवते. और रांगणेकरांचा फोन होता, शर्मिला येते त्यांच्या बरोबर. मगच पासन बघते तुम्ही, टेस्ट दिसतय. संजयला मार्क्स एवढे गसगशीत पडले. ऑफिसमध्ये काय झालंय का? नाही, त्याच्या मार्काविषयीच विचार करतोय. मला नाही कळलं. अग कविता, 93% म्हणजे अजूनही तळ्यात मळतच आहे ना. सीईटीला सुद्धा त्याला 178 मार्क मिळाले. गेल्या वर्षी ओपन कॅटेगरीच्या ऍडमिशन 182 बंद झाली. म्हणून मी काय म्हणते, त्यांनी ओपन कॅटेगरीतच ऍडमिशन घेतली पाहिजे असं का? ते शहाणपणाचं ठरेल. इनफ नाव, इनफ. गेल्या वर्षभर मी तुझं ऐकतोय नाव बदलण्यासंबंधी, यापुढे तो जोशी नावानेच वावरणार, मी त्याचं नाव बदलणार. आणि गेली 17 वर्ष तो त्याच नावानं ओळखला जातोय, जगतोय. आणखी थोडी वर्ष गेल्याने काय फरक पडणार आहे? कांबळे या नावाने तो सहजासहजी ऍडमिशन मिळेल.
ग्रॅज्युएट होईपर्यंत आणखी थोडा मॅच्युअर होईल, मग काय वेळ बघून बदलूया आपण त्याचं नाव. अनिरुद्ध, मला माझा मुलगा डॉक्टर झालेला बघायचा. येणारा पेशंट हातगुण बघतो डॉक्टरचा, डॉक्टरनं ऍडमिशन काय नावानं घेतली ते नाही. अरे पुऱ्या आम्रपाली नगरात आजवर इतके मार्क मिळाल्याचं ऐकलं नव्हतं. सोनवणे सर मगाशी सांगून गेले, म्हणत होते की आपल्यातल्या पोरांना एवढे मार्क नाही लागत डॉक्टर बनायला, तुला तर नारे देऊन बोलवतील. कुणाच्या पैशांच्या कुबड्यांची गरज नाही आता संजय तुला. चल पुरणपोळी आणि मासवड्या करते. अरे आज सोन्याचा दिस हाय बाबा, सोन्याचा दिस हाय. संजय, पुन्हा एकदा संपूर्णपणे स्वतःच्या जबाबदारीवर निर्णय घ्यायची वेळ तुझ्यावरती आलेली आहे. तुला चांगलेच मार्क्स मिळाले आहेत, पण याहीपेक्षा चांगले मार्क तुला मिळाले असते. एक आयडेंटिटी क्रायसिस तू सहन केलास, म्हणूनच तुला इतके कमी मार्क पडले याची कल्पना आहे मला, आणि त्यातून तू पटकन सावरलास याचं कौतुकही वाटतंय. सर आपण सगळंच कन्फ्युजन आहे, कधी वाटतं रिझर्वेशन कोट्यातून ऍडमिशन घेऊन टाकावं, पण तो गुन्हा म्हणून सिद्ध झाला तर, आणि जोशी या नावाने ऍडमिशन घ्यायला गेलं तर मला दोन तीन टक्के मार्क कमी पडतात. हे जे 2-3% मार्क तुला कमी आहेत ते जोशी डोनेशन देऊन भरून काढतायत, तर तू हे बघ डोनेशन ऑफिशियल असतं, जोशींकडे तेवढे पैसे आहेत आणि आपल्या प्रेस्टिजसाठी ते हे नक्की करतील. तू जोशीच आहेस ते नावानिशी सिद्ध कर. संजय कांबळे म्हणून तू रिझर्वेशन मधून ऍडमिशन घेतलीस तर एका दलिताची सीट तू अडवतोयस. आपल्या बांधवाला सहकार्य कर आणि आपल्याबरोबर त्याचाही उद्धार कर. शांताबाई आणि हे आनंदराव.
नमस्कार. नमस्कार. म्हणजे संजयचे जन्मदाते पालक आम्ही असलो तरी पालन करते पालक हेच आहे. विद्यार्थी कितीही प्रतिकूल वातावरणात वाढला असला तरी सुयोग्य संस्कार आणि शिक्षणाचे ध्येय हे त्याला यशाचा मार्ग दाखवतातच, हेच सिद्ध केलंय संजयच्या आजच्या कामगिरीने. शांताबाई आणि आनंदराव तुमचे संस्कार आणि सोनवणे सर तुमचं मार्गदर्शन, याचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. संजयच्या यशामध्ये तुमचा सेवाचा वाटा आहे. बरं मग पुढं काय करायचं ठरवलंय संजयनं? काय ठरवणार, एम एस करेल आणि कॅनडाला श्रीधरच्या हॉस्पिटलमध्ये जॉईन होईल. मग काका पुतणे काय घालायचं तो गोंधळ घालतो, आणि एकदा रुचाचं लग्न केलं की मग आम्ही आमच्या जबाबदारीतून मोकळे. वंडरफुल, म्हणजे आम्हालाही कॅनडा पाहायला मिळणार तर. बाबा आय डोंट थिंक ही विल अग्री टू इट. तुम्हाला माहिती आहे ना त्याच्या डोक्यात नेहमीच काहीतरी वेगळं असतं. एम एस रगड पैसा परदेश दौरे वाढीवापेक्षा या सगळ्यापेक्षा मी जनरल प्रॅक्टिस करून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणं पसंत करेन. तसं असेल तर मग आपली मिकानो शॉपिंग सेंटर मध्ये जागा आहेच की मोकळी? ऍक्च्युली मी एक जागा बघितली. या एरियात प्रॅक्टिस करणारे बरेच डॉक्टर्स आहेत. मला वाटतं माझी खरी गरज आम्रपाली नगरात. Yeah.